नमस्कार मित्रांनो, पाठ क्रमांक 11 राष्ट्ररक्षक मराठे या पाठाविषयी माहिती घेणार आहोत. चला तर मग पाहूया राष्ट्ररक्षक मराठे. तर आता आपण बघणार आहोत पाणीपतची तिसरी लढाई. या अगोदर इतिहासामध्ये दोन पाणीपतची लढाया होऊन गेलेल्या आहेत. आता मराठ्यांशी आणि अहमद अब्दालीशी याच्याशी होणारं हे जे पाणीपतचं युद्ध, याला तिसरं पाणीपतचं युद्ध असं म्हणतात. हे पाणीपतचं युद्ध 14 जानेवारी 1761 रोजी घडून आलं. या पाणीपतच्या युद्धामध्ये झालं असं, युद्ध चालू असताना विश्वासराव भाऊ याला गोळी लागली आणि तो खाली पडला. तो खाली पडला असं सदाशिवराव भाऊंच्या लक्षात आल्यानंतर ते देखील त्याला पाहण्यासाठी खाली आले. आता दोघही मराठ्यांचे सेनापती हे गर्दीत दिसत नसल्यामुळे मराठ्यांच्या सैन्याची ताणाताण उडाली. त्यांना असं वाटलं की आपले सेनापती हे युद्धात मारले गेले असते आणि म्हणून ते इकडे तिकडे पडू लागले. पाणीपतचं युद्धाचं वर्णन जर का आपल्याला बघायचं असलं तर एकेकडे जिंकत असलेले मराठे त्यांच्या छोट्याशा चुकीमुळे हरताना आपल्याला दिसतात. तर त्या काय होत्या तर एक थोडं आपण वेगळं जाऊन बघूया. अहमदशाह अब्दाली हा त्याच्या अंबारीवर होता, त्याच्या पुढे त्याचं सैन्य होत आणि तो मागून सैन्याला आदेश देत होता की पुढे काय करायचं. पण आपल्या मराठ्यांच्या सैन्यामध्ये असं होतं, आपले सेनापती पुढे होते आणि सैन्य मागे होतं, म्हणून सेनापतींना सैन्याला आदेश देता येत नव्हता. आणि घडलेला घटनाक्रम मी तुम्हाला आता जो सांगितला तो घडल्यानंतर सैनिकांमध्ये आता स्वतःविषयीचा जो आत्मविश्वास होता तो शिल्लक राहिला नाही आणि म्हणून मराठे हे रणांगण सोडून ओढू लागले. परिणामी कितीतरी मराठे मारले गेले. तुम्हाला माहिती आहे या हरलेल्या लढाईचं वर्णन एका लेखकानं केलंय. दोन मोते गळाली, 27 मोहरा हरवल्या, रुपये खुर्दा किती गेला याची गणतीच नाही. इतकं प्रचंड नुकसान मराठ्यांचं पाणीपतच्या युद्धामध्ये घडून आलं. इकडे नानासाहेब पेशव्यांनी पत्र लिहिली होती उत्तरेकडील असलेल्या आपल्या राजसत्तांना. त्यांना सांगितलं होत की या देशामध्ये जेही कोणाचं साम्राज्य असेल, राज्य असेल, ते आपल्याच देशाचं आहे. पण आपल्या देशावर परकीय देशांचे लोक आक्रमण करत असतील त्यावेळेला आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्या परकीय राजसत्तेच्या विरोधामध्ये आपण एकत्र येऊन लढलं पाहिजे. ही राष्ट्राभिमानची गोष्ट जर का सर्वप्रथम इतिहासामध्ये कोणी नोंदवली असेल तर ती मराठ्यांनी नोंदवलेली आहे आणि म्हणूनच त्यांना राष्ट्र निर्माते असं म्हटलं जातं.